आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. वस्त्र उद्योग हा मोठ्या प्रमाणात रोजगार देणारा उद्योग असून गेल्या काही वर्षांपासून या उद्योगात कमलीची मंदी जाणवत आहे. साधे यंत्रमाग बंद पडत असल्यानं सुताला मागणी नाही, यंत्रमाग सुतगिरण्या बंद पडल्याचं बेरोजगारी वाढत आहे. या पार्श्वभूमीवर वस्त्रोद्योग क्षेत्रातील समस्या जाणून घेऊन त्यावर उपाययोजना करण्यासाठी वस्त्रोद्योग विभाग नागपूरच्या संचालिका डॉक्टर माधवी खाडे चवरे यांच्या उपस्थितीमध्ये जिल्ह्यातील सुतगिरणी आणि यंत्रमाग सहकारी संस्था चालकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी किशोरी आवाडे, मोहन भिडे, अशोकराव माने यांनी सहकारी सूतगिरण्यांचं अस्तित्व धोक्यात आलं आहे, त्यामुळे शासनानं सूतगिरण्यांना अर्थसहाय्य करून वस्त्रोद्योग धोरणाची त्वरित अंमलबजावणी करण्याची मागणी केली. किरण तारळेकर यांनी खासगी सहकारी असा भेदभाव न करता शासकीय योजनेचा लाभ सर्वांना द्यावा आणि केवळ कापसाचे हमीभाव ठरवून चालणार नाही तर त्यापासून निर्माण होणाऱ्या उत्पादनालाही हमीभाव मिळाला पाहिजे असं सांगितलं. पश्चिम महाराष्ट्र यंत्रमाग महासंघाचे अध्यक्ष सुनील तोडकर यांनी सुमारे 70% यंत्रमाग व्यवसाय मोडकळीस आला आहे, त्यामुळे सहकारी संस्थांचं व्याज माफ करून मुद्दलात सवलत देण्याची मागणी केली. मारुती जाधव यांनी उद्योगधंदे बंद पडून रोजगार नाहीसे होताना कल्याणकारी राज्य वल्गणा केली जात आहे, त्यामुळे रोजगार निर्मितीसाठी शासनानं सहकारी संस्था उभारण्यासाठी मदत करण्याची गरज व्यक्त केली. मराठे यांनी स्पिनिंग मिलला वर्षभरासाठी लागणारा कापूस साठा आणि अवश्य वर्किंग भांडवल असेल तरच मिल व्यवस्थित चालू शकते, फायदा वाढवायचा असेल तर व्हॅल्यू एडिशन आणि आर्थिक सक्षम होण्यासाठी उपाययोजना करण्याशिवाय पर्याय नसल्याचं सांगितलं. किसनराव कुराडे यांनी बंद पडत असलेल्या संस्थांचे प्रोजेक्ट बदलून दिल्यास रोजगार उपलब्ध होईल, तसेच बंद पडलेल्या सूतगिरण्यामध्ये कापूस गोडाऊन करून तेथून चाललेल्या या बैठकीत उपस्थितांनी मांडलेल्या समस्या आणि उपाययोजना समजून घेऊन डॉक्टर खाडे चवरे यांनी समस्या सोडवण्यासाठी स्थानिक आणि शासन पातळीवर अशी वर्गवारी करून नियोजन करणं आवश्यक आहे. त्यामध्ये उत्पादन खर्चात बचत आणि विकासाचं नियोजन करा. पहिल्या टप्प्यात सूतगिरण्यांच्या मॉडर्नायझेशनसाठी प्रकल्प अहवाल तयार करून 15 दिवसात पाठवा, त्याला शासन मंजुरी मिळण्यासाठी प्रयत्न करू. तसेच यंत्रमाग उद्योजकांसाठी समस्या सोडवण्यासाठीही लवकरच बैठक आयोजित करण्याचं आश्वासन दिलं. बैठकीला कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील सूतगिरणी यंत्रमाग सहकारी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.